आणि या सगळ्या घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सचिवालयाचं मंत्रिमंडळ व्हावं मंत्रालय व्हावं हीच इच्छा आजच्या दिवशी आपण व्यक्त करत असल्याचा चिमटा विनायक राऊत यांनी काढलेला आहे या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि आत्ता नेमकी कुणाला मंत्रीपद मिळणार याबाबतची चर्चा सुरू झालेली आहे यापूर्वी मी खासदार जे आहेत विनायक राऊत यांच्याशी बोलणार आहे भाई मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय कोकणात असेल किंवा जे यापूर्वी तुमच्यासोबत सहकार्य त्यांची नावं आत्ताच्या घडीला चर्चेत आहे थोड्या वेळा चित्र स्पष्ट पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे नवीन सरकारचा मंत्रिमंत्री विस्तार ठीक आहे जवळजवळ एकोणचाळीस दिवस झालेले आहेत आज महाराष्ट्राचं मं, मंत्रालय जे होतं ते सचिवालय झालेलं आहे पण आज तरी ते मंत्रालय व्हावं अशी इच्छा आहे आणि त्यामुळे ज्याना ज्याना मंत्रिमंडळामध्ये तात्पुरता म्हणजे प्युअरली टेम्पररी बेसिसवर जी काय संधी मिळेल ती त्यांनी लकलाभ होत ना अशी मी त्यांना शुभेच्छा देतो दीपक केसरकर असेल उदय सामंत असतील किंवा संजय राठोड यांची देखील नावं चर्चेत आहेत म्हणजे मागच्या काही दिवसातली चर्चा पाहता म्हणजे आपण असं म्हणू शकतो काल अब्दुल सत्तारांबद्दल त्यांच्या मुलींबद्दल देखील काही गोष्टी टी टी संदर्भातल्या समोर आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती का त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय असेल नाही फुटून गेले चाळीस मग ह्या लोकांनी चाळीस लोकांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून शिवसेनेपासून दूर घेऊन गेलेले आहेत त्याच्यापैकी एनमिन आठ दहा जणांचा नंबर लागला तर लागला बाकीचे एकमेकाच्या उरावर बसायला मोकळे झालेत आणि त्यामुळे कालपासूनच सुरू झाले त्यांची खेचमखेची आमच्यासुद्धा जण संपर्कात यायला आता सुरू झालेले आहेत अच्छा काय वाटतं भवितव्य काय वाटतं पुढचं ह्या सरकारचं भवितव्य शंभर टक्के अंधा अंधकारमय आहे त्याला फ्युचर नाहीत जेवढे दिवस जातील तेवढे जातील परंतु खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जी अपात्रतेच्या संदर्भातली जी केस आहे त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला शिवसेनेला उद्धव साहेबांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला न्याय शंभर टक्के मिळेल असं मी नव्हे तर ह्या देशातले सगळे कायदे तज्ज्ञ म्हणत आहेत त्यामुळे आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे फक्त या मुद्द्यालाच एक जोडून घेतोय मागच्या म्हणजे गुवाहाटीला ज्यावेळेला आमदार गेले होते शिवसेने तेव्हापासून सांगितलं होतं की आमच्यासोबत काही लोक संपर्कात आहेत आज देखील शिवसेनेकडून तशाच प्रकारचं म्हणजे अगदी ठाम दावा केला जातोय कधीपर्यंत ही लोकं परत येऊ शकतात किंवा काय पुढची घडामोड कशी असू शकते संपर्कात तर आहेतच शंभर टक्के परंतु आम्ही कोणावरही फोर्स करून किंवा कोणाला फार मोठी लालूच दाखवून पुन्हा एकदा आमच्याकडे असं कदापिही श माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं नाही की त्यांनी एक म्हटलं की ज्यांना मनापासून जायचं होतं ते गेलेले आहेत त्यामुळे आता फार मनधरणी करायची नाही वाटत असेल जसं नितीन देशमुख आहेत कैलास पाटील आहे असं ज्यांना खरोखरच वाटत असेल त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे मोकळे आहेत पण कोणतं आमिष दाखवायचं कोणतं लांबून चांगून करून त्यांना पुन्हा आपल्याकडे घ्यायचं अशा पद्धतीचं कदापि करणार नाही लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपने काही मतदारसंघ टार्गेट केले आहेत त्यांचं त्याच्यावरचे लक्ष आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघापैकी त्यापैकी एक आहे तुमच्यासाठी म्हणजे केसरकर गेलेत उदय सामंत एक शिंदे गटासोबत गेलेत ह्या सगळ्या गड्यामोडी असताना लढाई कठीण नाही वाटत आणि भाजप लक्ष घालत आहे पुन्हा कोकण आणि शिवसेना हे जे नातं आहे हे तोडण्याचा प्रयत्न यापूर्वीसुद्धा अनेकांनी केलेला आहे पण ते यशस्वी झालेलं नाही आणि मला माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा मागच्या विधानसभेच्या वेळेला त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दोन ठिकाणी सभा घेतल्या होत्या तरीसुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून आले होते आजसुद्धा उदय सामंत पहिल्या वेळेला हे माझ्या विरोधातच लढत होते काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत होते तरीसुद्धा रत्नागिरीकरांनी भरभरून मतं दिली होती केसरकरांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला जेवढी मतं मिळाली त्याच्या निम्मेनेसुद्धा त्यांना मतं मिळालेली नाही आहेत त्यामुळे हे माझं कर्तृत्व नाही इथे शिवसेना आणि बाळासाहेबांचा सा जो मतदार जो आहे पेरलेला आहे तो कदापि बुजलेला नाही आहे कमी झालेला नाही आहे तुम्ही असं सूचित करताय की भाजपला काही एक निष्पन्न होणार नाही अजिबात नाही अजिबात नाही उलट ह्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून जबरदस्त ताकद भगव्याची शिवसेनेची दिसून येईल आणि ह्या गद्दारांचे डोळे फाटून जातील अगदी शेवटचा प्रश्न आदित्य ठाकरे पंधरा तारखेनंतर येत आहेत रत्नार अशी माहिती आहे नेमका दौरा कसा फिक्स होईल आणि कुठं म्हणजे योगेश कदमांच्या मतदारसंघात जाणार आहेत का रत्नारीमध्ये येणार आहे प्रदर्शन कसं असणार शिवसेने आदित्यजी ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रातला दौरा आहेच पहिल्या चाळीस गद्दार जे आहेत त्या चाळीस मतदारसंघ तर टार्गेट केलेलेच आहेत त्यांनी आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन आहे उद्या नऊ तारीखपासून म्हणजे नऊ तारीखपासून आजपासून जळगाव हा चालू होणार होता परंतु थोडंसं व्हायरल इन्फेक्शनमुळे ते दौरे रद्द करावे लागलेले आहेत सणासुदीचे दिवस येत आहेत त्यामुळे सणासुदीच्या दिवसालासुद्धा लोकांना कुठे त्रास होऊ नये ह्याची दक्षता घेऊन आम्ही ह्या सगळ्या दौऱ्यांचं नियोजन करणार आहोत एकंदरीत आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला स्थान मिळतं हे तर पाहावं लागेलच पण एकंदरीत सरकार हे आऊट घटकेचं असेल असं खासदार राऊत यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामन शुभम राऊत सह अमोल मोर एबीपी माझा रत्नागिरी अनेक जण आमच्याही संपर्कात असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट